गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनातर्फे काढण्यात आला रूट मार्च. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी धुळे शहर पोलीस ठाण्यापासून बारा पत्थर मार्गे जुन्या आग्रा रोडवरील गणेश विसर्जन मार्गावर भव्य रूट मार्च आयोजन केले होते. पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या उपस्थितीत हे रूट मार्च करण्यात आले होते. धुळ्यामध्ये गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनातर्फे मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा तैनात करण्यात येणार आहे. तसेच गणपती विसर्जनाच्या मिरवणुकादरम्यान कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनातर्फे सर्वतोपरी खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत. त्याचबरोबर गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान जवळपास 600 अधिक पोलीस कर्मचारी व होमगार्ड आणि 50 अधिक पोलीस अधिकारी यावेळी बंदोबस्त दरम्यान तैनात असणार आहे. यादरम्यान गणपती मिरवणूक जाणाऱ्या मार्गांवर पोलीस प्रशासनातर्फे भव्य रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी व अधिकारी त्याचबरोबर होमगार्ड या रूट मार्चमध्ये सहभागी झाल्याचे बघाव्यास मिळाले आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. नमस्कार, मी किशोर काळे, अप्पर पोलीस अधीक्षक धुळे. आज रोजी धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं धुळे शहरातील जो गणेश विसर्जन मार्ग आहे त्या मार्गावरती 280 पोलीस कर्मचारी व 300 होमगार्ड आणि प्लस इतर स्ट्रायकिंग फोर्सेस असे पकडून तब्बल 50 अधिकारी आणि 600 वर पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांच्या उपस्थितीमध्ये रूटमार्च घेण्यात आला. या रूटमार्चचा उद्देश धुळे शहरातील किंबहुना जिल्ह्यातील सर्व नागरिकांमध्ये बंदोबस्ताच्या प्रति पोलीस प्रशासनाची असणारी सुसज्जता दर्शवणं हा देखील आहे आणि सोबतच जे कोणी समाजघटक किंवा अँटी सोशल एलिमेंट आहेत त्यांच्या मनामध्ये दहशत बसावी आणि त्याच्यामध्ये कुठले दुष्कृत्य होऊ नये या उद्देशानं आणि नागरिकांमध्ये कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर म्हणून हा रूटमार्च घेण्यात आला होता. या रूटमार्चला धुळे शहराचे आमचे उपाधीक्षक आणि सर्व धुळे शहरातील सर्व उपस्थित प्रभारी अधिकारी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. तेव्हा आम्ही सर्व धुळे शहरातील व धुळे जिल्ह्यातील गणेश भक्तांना व सर्व नागरिकांना आश्वस्त करतो की पोलीस प्रशासन या बंदोबस्तासाठी सर्वथा सुसज्ज आहे. त्यानुसार ड्रोन असेल किंवा इतर सर्व जी काय अत्याधुनिक आमच्याकडची संसाधनं आहेत त्या संसाधनांचा वापर करून जो येणारा जो गणेश विसर्जन बंदोबस्त आहे तो आम्ही निश्चितपणे सक्सेसफुली पार पाडू हा विश्वास आम्हाला आहे. धन्यवाद.